नमस्कार महाराष्ट्र माझा, मी आहे तुमचा पटेल भाऊ आणि आपण पाहत आहात मायराणी आयराणी चॅनलचं न्यूज नेटवर्क। आजचा न्यूज बुलेटिनमध्ये मी पटेल भाऊ आपलं मनापासून स्वागत करत आहे। मित्रो, अन्नधान्य मार्केटमध्ये अन्नधान्याचा लिलाव कशा पद्धतीने केला जातो त्याविषयी आज आपण पाहणार आहोत। मित्रो, मार्केटमध्ये शेतकरी अन्नधान्य घेऊन जात असतो, आपल्या शेतात पिकवलेल्या अन्नधान्याला विक्रीसाठी तो बाजारपेठ पाहत असतो आणि या बाजारपेठामध्ये अन्नधान्याला कशा पद्धतीने किंमत मिळत असते, कशा पद्धतीने त्या ठिकाणी लिलाव चालत असतो याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत। किशोर मग गेले ना भाई, छे सात चुमडे बोलो भारत मित्रो, या ठिकाणी शेतकऱ्यांचा घामाचा धारा आणि त्याने पिकवलेल्या पिकाची विक्री होते अन्नधान्य मार्केटमध्ये। या ठिकाणी बोली लावली जाते आणि बोली लावल्यानंतर मग आपल्या पिकाची विक्री होत असते। मित्रो, या ठिकाणी अतिशय कमी किमतीने अन्नधान्य खरेदी केले जात आहे, कारण मागच्या वेळेस अन्नधान्याला जबरदस्त असा भाव होता, मात्र यावेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीचा भाव दिसून येत नाही आहे। आणि या ठिकाणी गहू, बाजरी, ज्वारी, मका, तीळ, त्यानंतर शेंगा अतिशय चांगल्या प्रकारचं माल विक्रीसाठी दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी बोली लागत आहे। ज्वारीची अतिशय कमी किंमत आहे, त्या पद्धतीने दादरला देखील कमी किंमत मिळत आहे, मात्र बाजारभाव जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध आपल्याला दिसून येतो। मित्रो, या पद्धतीने शेतकरी हा आपला मालाची विक्री करतो।